सुप्रभात विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांना आजच्या या भागामध्ये आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील आम्ही हवे आहोत का हा पाठ क्रमांक 10 अभ्यासणार आहोत. हा पाठ मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध लेखिका आणि प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या शांता शेळके यांनी लिहिलेला आहे. शांता शेळके यांचं पूर्ण नाव शांता जनार्दन शेळके. त्या उत्तम लेखिका आणि कवयित्री तर होत्याच, पण त्याशिवाय त्या अनुवादक, संगीतकार, गीतकार, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक आणि पत्रकार म्हणूनही होते. शांता शेळके यांनी जवळपास 100 पुस्तकं लिहिलेली आहेत. साहित्याचे अनेक प्रकारांमध्ये विहार करत असतानाच त्यांचं जास्तीत जास्त प्रेम हे कवितेवरच होतं हे दिसून येतं. त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. शांता शेळके यांना गदिमा गीतलेखन पुरस्कार हा 1996 मध्ये देऊन सन्मानित केलं होतं. याशिवाय केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार आणि साहित्यातील योगदानाबद्दल दिला जाणारा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्काराने देखील सन्मानित केलं गेलं होतं. आळंदी येथे भरलेल्या 69व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलं होतं. अशा ह्या प्रतिभा संपन्न लेखिकेने लिहिलेला हा तुमचा पाठ आज आपण पाहणार आहोत. हा पाठ त्यांच्या ललित लेख संग्रहातून घेतलेला आहे. त्या ललित लेख संग्रहाचं नाव आहे आनंदाचे झाड. या पाठात त्यांनी आपल्याला प्राण्यांच्या वेगळ्या विश्वाचं वर्णन केलेलं शिकायला मिळणार आहे, किंवा प्राणी विश्वाचं एक वेगळं सुंदर असं चित्रण त्यांनी आपल्याला अनुभवायला दिलेलं आहे. त्यांनी स्वतः जेव्हा या प्राण्यांच्या इस्पितळात फेरफटका मारला त्यावेळेला तिथले प्राणी हे माणसाच्या प्रेमासाठी किती आसूसलेले असतात हे खूप जवळून अनुभवलं. नेमक्या त्यांच्या भावना कशा होत्या याचंच वर्णन त्यांनी या पाठामध्ये केलेलं आहे, जे आज आपण इथे शिकणार आहोत. चला तर मग पाहूया तुमचा हा पाठ. पाठ 10 आम्ही हवे आहोत का. लेखक आहेत शांता शेळके, प्रसिद्ध कवयित्री, गीतकार, लेखिका. शांता शेळके यांनी जवळपास 100 पुस्तके लिहिली आहेत. त्यांची वर्षा, रूपसी, जन्म जान्हवी, पूर्वसंध्या, इत्यर्थ हे कविता संग्रह, तोच चंद्रमा, कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती, चित्रगीते, शब्दांच्या दुनियेत, पावसा आधीचा पाऊस, संस्मरणे हे लेखसंग्रह, मुक्ता, गुलमोहर, काचकमळ हे कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. आळंदी येथे भरलेल्या 69व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. प्राण्यांच्या इस्पितळात मारलेल्या फेरफटक्याचे आणि माणसाच्या प्रेमासाठी आसूसलेल्या प्राणी विश्वाचे चित्रण या पाठात पाहायला मिळते. प्रस्तुत पाठ आनंदाचे झाड या ललित लेख संग्रहातून घेतला आहे. मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे, इस्पितळ दवाखाना. ते आहे जनावरांचं इस्पितळ. ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं. एकदा तो योग आला.
योग येणे, भेटण्याची योग्य वेळ येणे. कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला. कमान प्रवेशद्वारावर असलेलं अर्धवर्तुळाकार वास्तू. उजवीकडे एक छोटीशी इमारत दिसते. हे बहुधा कार्यालय असावं. बहुधा बहुतेक कार्यालय, ऑफिस ज्याला आपण म्हणतो. कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तस्बीर आहे. तस्बीर छायाचित्र किंवा फोटो. त्या तस्बिरीत बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशी वेगवेगळ्या जनावरांची चित्रं आहेत. खाली एक छोटंसं पण मनाला भिडणारं वाक्य आहे. मनाला भिडणारं म्हणजेच मनाला पटणारं. आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला आम्ही हवे आहोत का? माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला मुक्या प्राण्यांनी केलेलं ते आवाहन होतं. आवाहन होतं. आवाहन करणे म्हणजेच विनंती करणे. मला आत कुठंतरी हलवून सोडतं. आता मी कार्यालयात पाऊल टाकते. समोरच्या कपाटावर उदिरंगाचा म्हणजेच तपकिरी रंगाचा, तपकिरी म्हणजे ब्राऊन, एक गलेलठ्ठ भोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसला होता. मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो. आता इथे या परिच्छेदामध्ये लेखिकेने काय सांगितलेलं आहे तर लेखिकेला परळला हे जे प्राण्यांचं इस्पितळ आहे, प्राण्यांचा हा दवाखाना जो आहे, या दवाखान्याला लेखिका जेव्हा जेव्हा बघते तेव्हा तेव्हा तिच्या मनामध्ये एक विचार यायचा की हे इस्पितळ, हा दवाखाना आतून कसा असेल. त्यामुळे आतून बघण्याची इच्छा तिच्या मनामध्ये प्रकर्षाने तयार व्हायची. तिला नेहमी असं वाटायचं. आणि हे बरेच दिवसापासून सुरू होतं. एक दिवस तशी तिला त्या इस्पितळाला भेट देण्याची संधी मिळाली आणि ती त्या इस्पितळात गेली, त्या दवाखान्यात ती गेली. एंट्री, प्रवेश म्हणजे एंट्री. एंट्री तर तिला सहज मिळाली. आत गेल्यानंतर तिने पाहिलं की उजव्याच हाताला, राईट हँड साईडला, एक कार्यालय होतं, ऑफिस होतं. त्या ऑफिसच्या दारावरच, दाराच्या भिंतीवर एक मोठं चित्र लावलेलं होतं, एक मोठा फोटो लावलेला होता. आणि त्या फोटोमध्ये अनेक प्राण्यांची चित्रं होती, जशी की बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी, शेळी म्हणजे बकरी, अशी वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रं तिथे होती. त्या चित्रांना पाहिल्यानंतर लेखिकेचं लक्ष त्या चित्रांखाली एक जे वाक्य लिहिलेलं होतं त्या वाक्यावर पडते. आणि ते वाक्य वाचल्यानंतर ते कुठेतरी तिच्या मनाला पटलेलं होतं. वाक्य असं होतं की आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का. हे प्राणी म्हणत आहेत. ते प्राण्यांच्या तोंडचं वाक्य होतं की प्राण्यांना असं वाटतं की आम्हाला माणसांची गरज आहे. पण माणसांना खरंच आमची गरज आहे का? आम्ही त्यांना हवे आहोत का? क्षणभर लेखिका इथे विचार करायला लागली की ते वाक्य, त्या वाक्याला किती गहन अर्थ आहे. आणि ते वाक्य कुठेतरी माणसाच्या करुणेला, दयाला, दयेला आवाहन करणारं होतं, की माणसाला विनंती करणारं असं ते वाक्य होतं. आणि ते वाक्य वाचल्यानंतर लेखिका म्हणते की मला हलवून सोडलं त्या वाक्याने. हलवून सोडणे म्हणजे अस्वस्थ करणे. मला त्या वाक्याने अस्वस्थ केलेलं होतं. तरीही मी आत गेले. ते वाक्य वाचल्यानंतर मी आत गेले. त्या कार्यालयात गेल्यानंतर मी पाहिलं की तिथे समोरच एक कपाट होतं आणि त्या कपाटावर तपकिरी रंगाचा एक गलेलठ्ठ म्हणजे जाड जूड बोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसलेला होता. अचानकच एक अपरिचित व्यक्ती आत आल्यानंतर तो थोडासा घाबरला आणि घाबरून त्याने काय केलं, शेजारीच त्या टेबला कपाटावर न टेबलावर उडी मारली. त्याने ज्या टेबलावर टेबलाला टेबलावरच्या खुर्चीवर
त्या ऑफिसचे साहेब बसलेले होते आणि त्या टेबलावर तो येऊन बसतो. आता या इस्पितळात आल्यानंतर ते जे साहेब बसलेले आहेत त्या साहेबांचं आणि लेखिकेचं काय बोलणं होतं हे पुढे तिने सांगितलेलं आहे. इस्पितळ बघण्यासाठी मी आले आहे असं मी त्या साहेबांना सांगते. बोक्याचं डोकं खुरवाळत ते माझं ऐकून घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात. इतकंच नाही तर मला सारं इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुणचुणीत मुलगाही ते माझ्याबरोबर देतात. आम्ही पुढे जाऊन डावीकडे वळतो. एवढ्यात भरत मला म्हणतो, बाई हा मांजरांचा विभाग बघायचा आहे. मांजरांचा विभाग म्हटल्यावर मी उत्सुकतेने आत पाऊल टाकते. एक लहानशी पण स्वच्छ खोली. आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात तेवढ्या उंचीचे कट्टे आणि त्यांच्याखाली एकेरी जाळीने विभागलेले छोटे छोटे खण. बाहेरच्या बाजूनही या खणांना जाळ्या बसवलेल्या आहेत. प्रत्येक खोलीत एक एक पेशंट आहे. आत गेल्यानंतर लेखिका त्या बसलेल्या साहेबांना सांगते की माझं इथे येण्यामागचं प्रयोजन काय आहे, कारण काय आहे. हे सांगताना ती म्हणते की मला इस्पितळ बघायचं आहे. साहेब तिला लगेचच परवानगी देतात, परवानगी परमिशन देतात. एवढंच नाही तर इस्पितळाची नीट माहिती तिला मिळावी, लेखिकेला मिळावी म्हणून ते एका मुलाला तिच्या सोबत देतात. तर या मुलाचं नाव काय आहे? भरत. हा छोटासा मुलगा आहे पण चुणचुणीत आहे. चुणचुणीत म्हणजे उत्साही आहे. त्या मुलासोबत, त्या मुलाबरोबर लेखिका इस्पितळ बघण्यासाठी निघते. डाव्या बाजूला वळतात तेवढ्यात भरत लेखिकेला म्हणतो की बाई इथे जवळच ज्या डाव्याच हाताला एक मांजरांचा विभाग आहे तो तुम्हाला बघायचा आहे का? तर मांजर म्हटलं की लेखिका लगेचच हो म्हणते. तिने हो म्हटलं उत्सुकतेने. उत्सुकतेने म्हणजे आतुरतेने हो म्हटलं आणि तिने पाऊल टाकलं आतमध्ये. आत गेल्यानंतर तिने पाहिलं की एक स्वच्छ खोली होती. आपल्या स्वयंपाकघरामध्ये, स्वयंपाकघर म्हणजे किचन, किचनमध्ये जेवढ्या उंचीचे ओटे असतात ना, किचन प्लॅटफॉर्म ज्याला आपण म्हणतो, जिथे आपण स्वयंपाक करतो तो ओटा, तेवढ्या उंचीचे साधारण तिथे कट्टे बनवलेले होते आणि त्यांच्याखाली एकेरी जाळीने म्हणजे सिंगल नेटने मध्ये खण तयार केलेले होते. खण म्हणजे विभाग. पार्टिशन त्यांनी टाकलेलं होतं आणि पार्टिशन टाकून त्यांनी त्याचे दोन वेगवेगळे भाग केलेले होते. असे काही भाग त्यांनी केलेले होते. या प्रत्येक भागामध्ये त्यांनी एक एक पेशंट ठेवलेला होता. पेशंट म्हणजे मनुष्य नाही तर प्राण्यांचाच एक एक पेशंट, एक प्राणी पेशंट म्हणून त्यांनी तिथे ठेवलेला होता. आता हा मांजरांचा विभाग आहे तर या विभागामध्ये पेशंट म्हणून आलेलं जे मांजर आहे त्या मांजरांना राहण्याची चांगली सोय केलेली होती. शिवाय समोरून देखील त्या विभागाला त्यांनी जाळी लावलेली होती. अशी ही व्यवस्था पाहिल्यानंतर खरोखरच लेखिका विचार करायला लागली की जितकी माणसांची काळजी एखाद्या दवाखान्यात घेतली जाते तितकीच काळजी या प्राण्यांची देखील या दवाखान्यात घेत होते. हे पाहिल्यावर तिला खरोखरच तिथल्या लोकांचं खूप कौतुक वाटलेलं होतं. आता आत गेल्यानंतर तिने कोणकोणत्या आणि कशा प्रकारच्या मांजरी पाहिल्या, त्या दिवशीची त्या मांजरींची, पेशंट म्हणून आलेल्या मांजरींची अवस्था नेमकी काय होती हे तिने पुढे आपल्याला सांगितलेलं आहे. तर मांजरांच्या विभागामध्ये आल्यावर लेखिकेने पाहिलं की तिथली व्यवस्था किती छान प्रकारे त्यांनी हाताळलेली होती. आता या मांजरांच्या विभागामध्ये तिला कोणकोणत्या रंगांची आणि कशा स्वभावाची मांजरं बघायला मिळाली किंवा ती मांजरं काय करताना तिने पाहिली याचं वर्णन तिने पुढे केलं आहे. बघा,
एक भला थोरला काळाभोर बोकाम आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेने बघत आहे. एक चिमुकलं कब्र पिलू कावरभावरं झालं आहे. एक मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात इकडून तिकडं फेऱ्या मारत आहे. एक ठिपक्या ठिपक्यांचं मांजर आपण पेशंट आहोत हे विसरून मार्जार जातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजानं तोंड मिशा डोळे पुसून साफ करत आहे. एक मांजर खूप आजारी असावं कारण ते डोळे मिटून पुढल्या दोन पंजावर डोळे ठेवून गप्प पडलं आहे. प्रत्येक मांजराजवळ दोन बशा आहेत, एक खाद्यपदार्थासाठी व दुसरी पाण्याची. प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढउतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावला आहे. प्रत्येकाला बसायला मऊ अंथरूण आहे. बघा, इथे आल्यानंतर लेखिकेने पाहिलं की समोरच एक भला थोरला म्हणजेच खूप मोठा काळा भोर काळा कुट्ट बोका बोका म्हणजे की मेल मांजर आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेने बघत आहे. व्याकुळ नजरेने अस्वस्थ होऊन बघत आहे. त्याशिवाय तिथे एक छोटंसं राखाडी रंगाचं कब्र पिलू म्हणजे राखाडी रंगाचं एक पिलू मांजरीचं पिलू गोंधळून गेलेलं आहे. तर दुसऱ्या एका खणामध्ये एका विभागामध्ये एक मांजर आहे जी थोडीशी रागावलेली आहे चिडलेली आहे आणि जसा वाघ कसा पिंजऱ्यामध्ये इकडून तिकडून फेऱ्या मारत असतो की नाही त्याचप्रकारे ती देखील त्या वाघाप्रमाणे त्या वाघिणीप्रमाणे इकडून तिकडे फेऱ्या मारताना लेखिकेने पाहिली. तर एका विभागामध्ये तिने पाहिलं की एक ठिपक्या ठिपक्यांचं मांजर आहे जे क्षणभर आपण पेशंट म्हणून इथे आलो आहोत हे विसरून छानपैकी आपल्याच पंजाने पंजा म्हणजे तळवा त्या तळव्याने आपल्या मिशा साफ करत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, मांजर जे आहे ना हे मांजर अतिशय स्वच्छ असतं बरं का, त्याला स्वच्छता खूप प्रिय असते आणि आपल्या स्वभावानुसार ते तिथे बसून आपल्या मिशा साफ करताना लेखिकेने त्याला पाहिलं. तर दुसरीकडे एक मांजर खूप आजारी असावं असं लेखिकेला वाटलं. कारण का? कारण ते एकंदरीतच अशा प्रकारे बसलेलं होतं की ते पाहिल्यावर लेखिकेच्या मनामध्ये हा विचार आला होता. ते कसं बसलं होतं तर त्याने आपले डोळे मिटलेले होते आणि पुढच्या दोन पंजावर तोंड ठेवून गप्पपणे तिथे पडलेलं होतं, शांत बसलेलं होतं. यावरून लेखिकेने अंदाज लावला की कदाचित त्याला बरं नसावं. इथे लेखिकेला अजून एक वेगळं पण जाणवलं की प्रत्येक मांजराच्या विभागामध्ये प्रत्येक मांजराजवळ दोन बशा ठेवलेल्या आहेत. आता या दोन बशा कशासाठी? तर बशी कळतं ना, बशी म्हणजे सॉसर, कप अँड सॉसर म्हणतो ना आपण, मग सॉसर म्हणजे मराठीमध्ये आपण तिला बशी म्हणतो. या बशीमध्ये एका बशीत पाणी आणि एका बशीत त्याच्या खाण्याचं साहित्य किंवा खाण्यासाठी पदार्थ ठेवण्याची व्यवस्था केली गेली होती. एवढंच नाही तर त्या प्रत्येक खणामध्ये भिंतीवर लटकणारा तिने एक तक्ता पाहिला, तक्ता चार्ट, की ज्या चार्टवर त्या मांजराच्या प्रकृतीतले चढउतार जे आहेत म्हणजे रोज त्याच्यामध्ये होणारे बदल जे आहेत ते बदल टिपून ठेवलेले होते, नोट डाऊन करून ठेवलेले होते. शिवाय या मांजरांना बसण्यासाठी मऊशार अंथरूणही तिथे ठेवलेलं होतं. म्हणजे कुठेही हलगर्जीपणा तिथे लेखिकेला दिसला नाही. आता यांना पाहिल्यानंतर लेखिकेला काय वेगळं पण जाणवलं हे तिने आपल्याला सांगितलं. आता लेखिकेला पाहिल्यावर मांजरांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे याचं वर्णन तिने पुढच्या परिच्छेदामध्ये केलं आहे. बघा तो परिच्छेद.
मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो, मात्र सारी मांजरं चमकतात. त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरली आहे. काही मांजरं जाळीवर नाक घासू लागतात, काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात. मियाव 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 कोवळ्या निबर भरीव किनऱ्या आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो. प्रत्येक मांजर आपापल्या परीने माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकजण जणू म्हणत आहे, मला इथं फार एकटं वाटते, जरा माझ्याकडं या हो, मला कुरवाळा. बघा, लेखिका म्हणते की मला खरोखरच तिथली व्यवस्था पाहिल्यानंतर, प्रत्येक मांजराला पाहिल्यानंतर मला त्या इस्पितळाचं आणि तिथल्या लोकांचं कौतुक वाटलं. ही तिची भावना होती. आता या लेखिकेला आणि भरतला पाहिल्यावरती मांजरांची प्रतिक्रिया काय होती, त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आलं, किंवा त्यांनी कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिलेली आहे याचं वर्णन करताना लेखिका म्हणते की जेव्हा मी आणि भरत तिथे गेलो त्यावेळेला त्या मांजरांनी आमच्याकडे पाहिलं, जणू काही त्यांच्या डोळ्यात ती आतुरता मला स्पष्ट दिसत होती, ती उत्सुकता मला दिसत होती की खरोखरच आज आपल्याला कोणीतरी भेटायला आलेलं आहे. त्यांना त्यांच्या डोळ्यात तो मला आनंद दिसत होता आणि तो आनंद काठोकाठ भरलेला होता. आम्हाला पाहताच क्षणी त्यातली काही मांजरं जाळीजवळ आली आणि त्या जाळीवर त्यांनी नाक घासायला सुरुवात केली. काहींनी तर आपल्या नखांनी त्या जाळ्या खरवडायला सुरुवात केली. खरवडणे म्हणजे नखांनी त्या जाळ्या कुरतडणे. आणि आपल्या काहींचा आवाज, त्या मांजरींचा काहींचा आवाज हा अतिशय कोवळा होता, तर काहींचा गंभीर होता, रफ साऊंड ज्याला म्हणतो आपण, तर काहींचा किनरा होता. किनरा म्हणजे जे नाकातून आवाज येतो ना, किंवा नॅसल साऊंड आपण ज्याला म्हणतो, त्याला मराठीमध्ये पातळ आवाज असं म्हटलं जातं. अशा ह्या पातळ गंभीर आवाजामध्ये त्या मांजरी ओरडायला लागल्या, मियाव मियाव करायला लागल्या. जणू काही त्या आम्हाला सांगतायत की आमच्या जवळ या, आम्हाला प्रेमाने कुरवाळा, प्रेमाने आमच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवा. खरंच आहे, त्या प्रेमासाठी त्या किती आसूसलेल्या आहेत हे लेखिका म्हणते त्या क्षणी मला जाणवलेलं होतं. खरंच आहे, हे पाहिल्यानंतर क्षणभर मी अस्वस्थ झाले की आपण एक म्हणतो ना, आवड म्हणून एखादा प्राणी घरामध्ये पाळतो, त्या प्राण्याच्या प्रती आपल्याला प्रेम निर्माण होतं. आपल्याला जशी त्यांची गरज वाटते, तसंच त्या प्राण्यांनाही आपली तितकीच गरज आहे हे मला या क्षणी मनोमन जाणवलेलं होतं. आज आपण या भागामध्ये इथे थांबणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण पुढे काय होतं, लेखिकेने फक्त मांजरांच्याच विभागाला भेट दिली की तिथे अजून वेगळ्या जातीचे प्राणीही आहेत, त्यांना भेटल्यानंतर लेखिकेला काय जाणवलं, याचं वर्णन जे तिने पुढे केलेलं आहे ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात.